कृष्णा कुके। तुमचं आमच्या कृष्णा कुके चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा। तर त्यासाठी घेतलेलं आहे 1/2 किलो मटण आणि कांदा फोडणीसाठी। तर 1/2 किलो मटण आहे ते हे पिवळं दिसते कारण त्याला मी हळद टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर त्याला आता आपण मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकणार आहे। परत नंतर आले लसूणची पेस्ट 1 चमचा टाकणार आहे आणि 2 चमचे हळद टाकणार आहे। आणि त्या सर्व मिश्रणाला सगळं असं व्यवस्थित हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। त्याला सगळा हा जो मसाला आहे तो सगळा लागला पाहिजे। तर हे बघा, आता आपण ह्याला हलवून घेतलेलं आहे। हा मसाला व्यवस्थित लावून झालेला आहे, व्यवस्थित लागलेला आहे, चांगलं मॅरिनेट झालं 10 मिनिटं ठेवल्यामुळं। तर आता आपण ह्याला फोडणीला, आता हे बघा, आता आपल्याला ह्याला फोडणीला टाकायचं आहे। तर हे बघा, आणि त्याला कांदा घेतलेला टाकलेला आहे आणि आपल्याला चांगले फोडणी कांदा घेऊन द्यायचा आहे। बघू शकता, हे बघा असं सोनेरी कलरवर भाजलेलं आहे। आता मला खरपूस कांदा भाजलेला आहे। खरपूस कांदा भाजल्यानंतर त्याच्यात आपण जे मटण मॅरिनेट केलेलं होतं ते टाकायचं। चांगलं जे तेल जे आहे ते सगळं पुसणं असं लागलं पाहिजे, असं त्यामुळं चांगलं होतं हलवून घ्यायचं व्यवस्थित जे आहे, चांगलं हलवून असं घ्यायचं। असं व्यवस्थित भाजून हे मसाला हे करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये परतून सगळा नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं, पाणी नाही टाकायचं। झाकण ठेवून चांगली वाफवून द्यायची, नंतर एकदा हलवायचं। असं चांगलं हलवून हे घेतल्यानंतर वाफेवरती त्याला चांगलं पाणी सुटतं आणि नंतर मग आपण शिजण्यासाठी पाणी टाकायचं। आता आपलं मटणाचं आपण एकदा हलवून घ्या, बघा त्याला तेल चांगलं सुकलेलं आहे। वाफेवरतीच नुसतं त्याच्यात तेल त्याला चांगलं सुकलेलं आहे। आता असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याला शिजण्यासाठी पाणी टाकायचं। पाणी ओतायचं, गरम पाणी ओतायचं, थंड नाही पाणी ओतायचं। पाणी ओतलेलं आहे, मटणचे पीस भिजतील एवढं हे खाली बुडतील एवढं पाणी घ्यायचं आणि नंतर त्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। शिजायला कमीत कमी 1/4 तास तरी लागतो, 45 मिनिट। तर आपण आता रस्स्यासाठी लागणारा जो मसाला आहे ते बघूयात। त्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत मी, हे असे 2 लसणाचे हे घेतलेले आहेत गड्डे, तर लसूण सोलून घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे एवढंसं। परत हे जे सगळे आपले हे मसाले असतात ते सगळे घेतलेले आहेत, खडे मसाले, आलं 1 इंच घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण हे खोबरं हे मी अशा पद्धतीने भाजणार आहे, बघा खूप टेस्ट छान येते त्याची। गॅसवरती असं ठेवून आणि कांदा भाजण्यासाठी मी असे त्याला काप दिलेले आहेत, हे बघा असे काप दिलेले आहेत। असे डायरेक्ट मी असे भाजणार आहे कांदे खोबरं, असं खोबरं हे भाजल्यामुळे खूप त्याचा स्वाद छान येतो आणि टेस्ट पण मसाल्याला खूप छान लागते। हे बघा असं चांगलं जळलं पाहिजे खोबरं हे असं, जो त्याचा खरपूस जो वास येतो ना तो खूप छान येतो। हे बघा असं, हे बघा कांदे आता भाजत आहेत, असे चांगले कांदे खरपूस भाजून घ्यायचे चांगल्या अशा काळ्या कलरवर, मग तो जो मसाल्याला स्वाद जो येतो तो खूप छान येतो।
रस्सा पण याचा खूप छान लागतो त्याच्यामुळं. व्यवस्थित अशी भाजून घ्यायची केअरफुली. हे बघा आता आपला कांदा भाजलेला आहे चांगला. तर आपण तर आता मिक्सरमधून सगळा मसाला आहे तो वाटून घेऊयात, नंतर मग पुढची प्रोसेस बघू नंतर मग. हे बघा आता आपला कांदा सगळा भाजून झालेला आहे छानपैकी. हे बघा बघू शकता चांगला खरपूस भाजलेला आहे. तर आता आपण ह्याला सगळ्याला मिक्सरमधून काढून घेऊयात. आपलं मटण शिजलेलं आहे का बघूयात आपण. तर आता शिजण्यासाठी कसं बरेच जण डायरेक्ट बघतात, मी काय डायरेक्ट नाही बघत. हे थोडंसं आपण हे बघा पाणी घेतलेलं आहे मी असं वाटीमध्ये, आणि त्या वाटीमध्ये असं पीस्ट हे करायचं, असं पीस्ट टाकायचं आणि बघायचं असं. आणि असं बघितल्यानंतर हे बघा असं हे बघा शिजलेलं आहे मटण आपलं. हो असं पीस्ट हे झालं की शिजलं मटण. हे बघा तर याचं जे सूप असतं ना मटणचं तेही चांगलं लागतं प्यायला वगैरे. तर हे बघा हे असं त्याचं जे रस्सा करण्याचे आहे असं सूप काढून घ्यायचं. लहान मुलांना प्यायला खूप चांगलं आलं, मोठ्यांना सुद्धा चालतं पण लहान मुलांना सुद्धा खूप छान आलं हे प्यायण्यासाठी. तर एक पीस पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता. आणि आता आपण मसाला तयार करूयात, म्हणजे मसाला तयार झालेला आहे, मसाला भाजून घेऊयात. तर आता आपण मसाला भाजून घेऊया. तेल टाकलेलं आहे बघा. आपण यात सगळा मसाला काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा बघा असा चांगला मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजत असताना त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकायचं, म्हणजे त्या मसाल्याला असं कच्ची चव राहत नाही. आपला मसाला भाजून झालेला आहे आणि मी त्याच्यात चटणी पण टाकलेली आहे. तर तुम्हाला जशी हे पाहिजे तिखट त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता चटणी. आणि हा मसाला बघा मी 3 माणसांसाठी केलेला आहे रस्त्यासाठी. ते जसं म्हणजे हे असते तुमची माणसं त्या प्रमाणात तुम्ही हे मसाल्याचं प्रमाण आहे ते वाढवू शकता. त्याला चांगलं तेल सुटून द्यायचं 1-2 मिनटं आणि मग मसाल्यामध्ये ते रेट टाकायचं. आपला मसाला भाजून तयार झालेला आहे, त्याला आता चांगलं तेल सुटलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही. आणि आता आपण त्याला रस्स्यामध्ये हे सूप जे आहे मटणचं त्याच्यामध्ये आता आपण टाकूया सगळा मसाला. खूपच मस्त वास सुटला याचा. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ह्या टेस्टबद्दल कमेंट करा. आणि तुम्हाला कसं त्याचं थिकनेस पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही त्याला पाणी हे करू शकता. मी बघा असं ठेवलेलं आहे आणि थोडं मी पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला कसं पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. तर हे बघा मी तुम्हाला मटणचा रस्सा सजवून दाखवलेला आहे. आजसाठी एवढंच, नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा. तोपर्यंत बाय बाय.